हे बघा हे बघा आपला एडिटिंग सेटअप का आला कुणी बोलवलं नको येऊ जाऊ परत आला उठे का रे 13 तारखेला इव्हेंट ठेवला जरा कार मीटअप बाहेर आलो ऍक्टिवला सेफ देतोय सेल्फ आहे बसा आणि काहीच होईना कार्तिक बघा गुड मॉर्निंग गाईस गुड मॉर्निंग काम वगैरे सगळं उरकून पाणी बनवतोय थंडाई थंडाई बिंडाई थंडाई पिली पाहिजे थंडाई गरजेची सो थंडाई बनून पिऊन आता नाश्ता वगैरे करतो पोटभर दिवसभर बसून काम मला आज आज म्हणजे असं कारण आज 28 तारीख आहे 28th of March 28 मार्च आज महाराजांची जयंतीसुद्धा आहे तिथीनुसार तो सगळ्यांना ते महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दुसरी गोष्ट म्हणजे आज कसे आज 28 तारीख आहे आणि माझे ब्लॉग्स कधीपासून एडिट करायचे राहिले एक्झाममुळे मला एडिट करता नाही आले असतं आज यायचं थोडंफार वाचलं दिसलं कसे फायनल एक्झाम थोडंसं तरी वाचलं पाहिजे म्हणजे स्कोरिंग म्हणजे CGPA चांगला आहे ना आपला दुसरी गोष्ट म्हणजे 23 तारखेपासून ब्लॉग एडिट करायचे राहिले 23, 24, 25, 26, 27 एवढे 4-5 दिवस असे ब्लॉग एडिट करायचे राहिले तर अपलोड करायचे राहिले आज तर अपलोड करायचं आहे आणि आज पटकन ते 23 तारखेचे ब्लॉग जो आहे तो अपलोड करून टाकतो एडिट करून म्हणजे टेन्शन नाही हे मस्त पैकी असे आपण पहिलवानांचं अमरूद आज आज एक काम करतो आज मला वेळ नाही ऑलमोस्ट आता 11:30 वाजले आणि मला 1-2 वाजेपर्यंत ब्लॉग अपलोड करून टाकायला टार्गेट आहे माझं तसं बघू आपण काय ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज वेळ नाही उद्या सकाळ सकाळ लवकर रनिंगला जाऊ रनिंग करून आल्यानंतर ना मस्त वेगळी तुम्हाला थंडाई कशी बनवायची एकदम क्वालिटी टेस्टवाली ते शिकव आता मी मस्त वेगळी बनवून पितो अपना थंडाई हाँ रेडी है इतना तांबे भरून थंडाई खाए इसमें मस्त थंड थंडाई ती पितो आता आणि कामाला बसतो काम पटपटू लागतो ॲक्च्युली एडिटिंगचं पण आहे आणि आज मला प्रेझेंटेशन पण घ्यायचे आहेत ह्यांचे जे आपले स्ट्रॅटेजी पोर आहेत टीममधली त्यांचे प्रेझेंटेशन घ्यायचे आहेत कारण त्यांचे आज उद्यापासूनच जे व्हर्च्युअल राऊंड आहेत फॉर्मुला इम्पेरियलचे ते चालू होणार आहेत सो त्यांचे किती प्रिपरेशन झाले काय मिस्टेक्स आहेत काय नाही त्या गोष्टी मला सांगायला लागतील सो आज मी आय गेस ऑनलाईनच घेईन मीटवरती ऑनलाईनच घेणार कारण व्हर्च्युअल राऊंड ऑनलाईनच असतो त्यांचा सो त्यांची ती एक रिहर्सल पण होऊन जाईल आणि त्यांनी काय प्रिपेअर केलं ते मला पण कळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही चुका असतील तर त्या इम्प्रूव्ह करायला कॉस्टचे बिझनेसचे आणि डिझाईनचे ॲक्च्युली मागच्या वर्षी काय झालं बिझनेस अँड कॉस्ट झालं होतं डिझाईन मागच्या वर्षी व्हर्च्युअल राऊंड झालं नव्हतं पण ह्यावेळेस आहे सो बघू डिझाईन तिथं फिजिकल राऊंड पण होणार आहे आणि व्हर्च्युअल राऊंड पण होणार आहे बाकी सगळे फक्त व्हर्च्युअल सो बघू आता थंडाई पितो आणि कामाला लागतो सो आता सीन काय आहे मी अजून पण एडिटच करतो आहे ॲक्च्युली काय होतं आपल्याला प्रेझेंटेशन वगैरे जे प्रॅक्टिस घ्यायची होती पोरांची ती प्रॅक्टिस 2 नंतर 2 ते 4 घेणार होतो 3 प्रेझेंटेशन आहेत पहिलं बिझनेस मग कॉस्ट आणि मग डिझाईन सो ते 3 ते 4 मध्ये मी उरकणार होतो 35 मिनिटांमध्ये आम्हाला ब्रेक किंवा त्यांना काय डिस्कस करायचं असेल बाकीचं रॅम त्याचसाठी सो तसं करणार होतो बट सीन काय झाला की मग कॉस्टवाले म्हणायला लागले की आमचं शेवटी घे हे कर ते कर ते परत तसं डिझाईनवाल्यांचं काहीच हे नाही नंतर त्यांना जेवण वगैरे या त्या गोष्टी मग म्हणलं आम्ही प्रिपेअर पण करतो मग म्हणलं 1 तास उशिरा घेऊ बट नीट प्रिपेअर करून नीट द्या आत्ता म्हणजे तुमची प्रॅक्टिस पण नीट होईल आणि काय क्वेरीज असतील त्या पण नीट निघतील आणि मग तुम्हाला उद्यापासून जे तुम्ही व्हर्च्युअल राऊंड देणार आहे फॉर्मुला एम्पिरियलचा त्याच्यासाठी तुम्हाला
चांगलं आहे भेटन. सो बघू आता मी अजून एडिटच करतो आहे, ती 23 तारखेचाच व्हिडिओ एडिट करतो आहे. कारण काय झालं आहे, हा व्हिडिओ खूप मोठा आहे, वर्कशॉपमधला व्हिडिओ त्यामुळं, आणि खूप कट क्रॉप डिस्कशन्स बीप्स या गोष्टी टाकत वेळ लागतो थोडा, आणि मी थोडा टाईमपास पण केला. आणि अशी ही बर्नी घेऊन बसलो आहे मी चिप्सची, कच्चेच खात आहे. बघू आता ऑलमोस्ट व्हिडिओ एडिट झाला आहे, अर्धा तासात होऊन जाईन पूर्ण. रेंडरिंग लावतो आणि मग यांची गुगल मीटची लिंक टाकून देतो आणि बाकीचं बघून घेतो काय ते. काय जे काय असेल ते होईल आज, तर यांचा राहून घेतो मग बघू. मी लई बडबड करतो मला माहिती आहे, ऑलमोस्ट आता 5 मिनिटाचा एक फुटेज झाली. चला मी पहिले पटकन एडिट करून घेतो आणि मग बघू. सो गाईज, एडिट करायचं सोडून दिलं, 3 वाजले म्हणून. आत्ता जस्ट बिझनेस प्लॅनचं झालं, त्यांना जे काय आहेत ते थोडेफार पॉईंट सांगितले मी, पटपट लिहून घेतले. अक्षरा प्लासच आहे अडझोड, आणि जरा चालू होतं, त्यांनी टाईम मागितला होता मग टाईम दिला. आणि आता 4 वाजायला आले, 4 वाजता त्यांचं हे घ्यायचं होतं, कॉस्टचं घ्यायचं होता. सो कॉस्टचा आता घेतो आहे मी, त्यांना जॉईन करायला सांगितले, 2 मिनटं झाले जॉईन होईना. मरी लिंकच खराब झाली, लिंक हे झाली ती, ऑडिओ नव्हती देत म्हणून दुसरी लिंक केली, बऱ्याच गोष्टी केल्या. मी असा सेटअप केला आहे, कॅमेराला वेबकॅम आहे इकडं, हा डिस्प्ले तर आत्ता आपलं काय चालू नाही, वरती ही सॉफ्ट लाईट लावली, असं चालू आहे जरासं आपलं. सो बघू आता काय करते ते, बऱ्याच गोष्टी बरेच पॉईंट्स आहेत. आता कॉस्टवाल्यांचं काय होते, डिझाईनवाल्यांचं काय होते काय माहिती, मार्क्स स्कोर करायचे राव, आणि त्याचसाठी एवढं सगळं चालू आहे. हातचे मार्क्स असतात त्यामुळं असं हुरहुर लागते ती की भेटले पाहिजे आणि नाही भेटले की मग ह्या पोरांवर चिडचिडती, त्यांची पण काय चूक नाही. बट त्यांचं काय होतं माहिती आहे का, ते काय करायचं काय नाही त्याच्यात धाडकतात, कधी आमच्याशी असं विचारत पण नाही. त्यांना किती वेळा म्हणलेलं की तुम्हाला काय डाऊट असेल विचारा, काही गोष्टी असतील बसून क्लिअर करू. आता मला जर आम्हाला जर सांगितलं की बघ दादा असं आहे तसं आहे, तर आम्ही बसून क्लिअर करू, ते नाही करत. आणि आता ऑलमोस्ट 4:05 टाइम दिला होता, 4:08 झालेत, आणि अशी जर गोष्ट तिथे केली तर मग तिथं मार्क डिडक्शन होतं, काय करणार जाऊ ते आता बघू. बिझनेसवाल्यांनी तर डायरेक्टली चालूच केलं बोलायला, काय प्रेझेंटेशन दिलं काय नाही त्यांना, आता परत सांगितले परत, आता मला टाईम वाढून बसायला लागेल, त्यामुळं व्हिडिओ एडिटिंगचा शॉर्ट जाऊ द्या. काय नाही करू व्हिडिओ एडिट, अजून परीक्षेसाठी एवढं थांबलो तो, या गोष्टीसाठी तर थांबणंच आहे आपल्याला, कारण जे काय केलं आहे इंजिनिअरिंग लाईफमध्ये ते सगळं या गोष्टीसाठी केलेलं आहे. 24/7 याच्यासाठी काम करायचं म्हणलं तरी केलेलं आहे. बघू आता काय होते, ह्यावेळेस स्टॅटिकला चांगले मार्क पाहिजे तरी, कारण काय होतं ह्यावेळेस टीम्स जास्त आहेत, कॉम्पिटिशन जास्त आहे, आणि कॉम्पिटिशन जास्त असली की मग स्कोरिंग जेवढा जास्त पहिल्यापासून ठेवते आणि तेवढा चांगला. तर यांचं हे प्रेझेंटेशन आहे चांगलं आहे, बट मला बघून थोडी थोडी भीती वाटायला लागली. ठीक आहे बघू आता, कॉस्टला क्रॉस क्वेश्चनिंग करायला लागेल, कॉस्टचं रिपोर्ट डाउनलोड करतो, बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतो मी माझ्या, म्हणजे मला क्वेश्चनिंगला चांगले पडते. चला याच्यावरून पण कनेक्ट व्हायचं आहे, याच्यावरून मी ऑडिओ ठेवला आहे आणि याच्यावरती व्हिडिओ ठेवला आहे, दोन्ही गोष्टी होऊन कसं याचा हे हालत राहिलं की मग ते त्याचा आवाज चांगला येत नाही त्याचा. ठीक आहे चला बघू काय होईन ते होईन. गुड मॉर्निंग गाईज, वर्कआउट करत होतो, अर्धा तास उशिरा उठलो, 6:30 उठायचं, 6:30 उठलो, आवरलं पटकनी आणि वर्कआउटला सुरू केलं. बघू आता चेस्ट वगैरे मारायची, चेस्ट डिप्स वगैरे मारतो मी जरा, आणि मग आवरून निघायला लागेल. आता माझ्या डोक्यात असं चाललं आहे की बसनी जाऊ का गाडी घेऊन जाऊ, लवकर जायचं आहे शक्यतो, गाडी घेऊन जाईल आणि लवकर येईन, म्हणजे आपलं बाकीचं एडिटिंगचं काम करू पाहिला. चला वर्कआउट करून थंडाई करून अंघोळ करून शू. सो आता मस्त थंडाई बिंडाई पिऊन नाश्ते वगैरे करून निघाले, मला 8:30 निघायचं होतं, 9:15 झालेत.
हा माहिती आहे, आज थंड आहे, बनवेल, शिकवणार होतो, सांगणार होतो कशी बनवतो, बट क्या करे टाइम नाही आहे अभी, जब टाइम मिलेगा तभी 101% शिकवूंगा। चलो अभी निकलते, बहुत वक्त हो गेलं, 12:30 प्रेझेंटेशन, अब सॉरी, हा 12 ते 12:30 प्रेझेंटेशन आहे, त्यामुळे मला तिथं जाऊन थोडं प्रिपेअर पण करायला लागेल ना, थोडे ब्रेक्सचे कॅल्क्युलेशन जुने जरा रिवाईज करायला लागतील। चला मग निघू आता, बघ काय आहे ते। Engine is very compatible with the car and as you see here नर्वसनेस मध्ये चुकून गुड इव्हनिंग म्हणलो, 12:00 गुड इव्हनिंग म्हणलो, आणि माझा मूडचा झाला होता, मूडचे लागले होते माझ्या, त्यामुळे मी व्लॉग नव्हतो करत, आणि सकाळ सकाळी ॲक्टिव्ह घेऊन आलो, तिची की काही जाब झाली, सेल्फ आहे बसा ना काय, हा खाऊ खाऊ दीपवाला सेंटेन बोलला, चाले क्या बोल, दावाबरोबर 3 बडे आहे हमार मूड अच्छा नहीं था सुबह सुबह आए कभी, क्योंकि नहीं अरे माग मी दिसत नसेल, डायनेमिक रेंज नाही ना आपल्या मोबाईलला एवढी, काय झालं होतं माहिती का, मी खाऊ नको ते आवाज येतो त्याच्यात, हा सो काय झालं होतं, ॲक्टिवा घेतली दयावेशी, ते गेलो हेल्मेट घेतलं ते आपला फुल असा आडवा पडला होता उघडाच, तर घरात झोपलो होते, झोप झोप म्हणलं, हेल्मेट उचललं, बाहेर आलो, ॲक्टिवाला सेल्फ देतोय, सेल्फही बसा आणि काहीच होईना, नंतर किक मारायला गेलो, किक डायरेक्ट जाम पुढं माग सगळं करून बघितलं, त्याच्यामुळं माझा मूड जाम जाम नाही ऑफ झाला, गाडी ऍक्सेस गेलो, गाडी घेतली, त्यामुळे मी ऍक्टिव्ह आणत नाही ते असं सीन, गाडी घेतली ना आलो, प्रेझेंटेशन वगैरे झाले, निघाला थोडं जायचं, तू कधी आला, 10 मिनिटं झाले, का आला, कुणी बोलवलं, नको येऊ जाऊ परत, अलाउडे का रे याला, अलाउडे का, सायनला अलाउड नाही आहे ब्रो, ब्रो मी कामच करत नाही ब्रो, मी प्रेझेंटेशनला आलोय ब्रो, हा मामू क्या वो दिन क्या सुयोग को बता रहा था, क्या सीखे तुम इधर, डाला आज सुबह डाला 11 बजे में ब्लॉग वो वाला, हाँ है सब है, सब है उसमें, इसका लाइक ही भी निकाला है, 100 सेंटीमीटर इज इक्वल टू कितना पूछ रहा था, माझा आज पूर्ण मूड डाऊन झाला त्या गाडीमुळं, सकाळ सकाळ बंद पडली, तरी बरं सोय होती म्हणून गेलो, आता तिथं जाई, तिथं मला काय वाटलं की त्याचं बेंडेक्स होय, बेंडेक्स अडकला असं गिअरमध्ये, तो फ्री केला तर मग होईन चालू, किक लागत नाही काही, कारण ती अडकलं की मग पूर्ण तेवढं हे होतं, कारण बेंडेक्स पुढं जातो मग परत मागे येतो, मला वाटलं पुढं जाऊन अडकला, परत तर माग घेतला तर मग होईन स्टार्टवरती किंवा ह्याच्यावरती, तिथं बघितलं तिथं तसं हे विषय नाही काहीच नाही, इंजिन चीज झाल्यासारखं वाटते, किक लागणं मागच्या वेळेस पण असंच झालं मध्ये, मग आता बघू काय ते, तिचं काम करून महिना झाला नाही, ज्या गॅरेजवाले काम केलं त्याच्या परत द्यायचं, बघू आता उद्या सकाळी जाऊन तिथून आणायला लागेल, कारण मला एकट्याला ती तिथून आणता नसती आली, एक एवढे लांब 5-6 किलोमीटर, बघू आता काय होते, मी ॲडॅप्टर आला आपला सकाळी रिटर्नला टाकलेला, सकाळी झाला तो खोलून लावून बघतो काय विषय आहे त्याचा, नाही तर मग साईला सांगितलं होतं की डायरेक्ट केबल बघ तुझ्या इथं क्रोमोची, त्यांनी सांगितली बघितली, त्याला ऑर्डर द्यायला सांगितली, बघू हे जर वर्क करत असेल तर ते नाही घ्यायचं, ते जर वर्क कर, हे जर वर्क करत असेल ते घ्यायला लागेल, गाडी बंद पडली परत परत मागच्या वेळेस सारखं, अगं मी काय केलं माहिती आहे का, मला काय वाटलं ते बेंडेक्स असतो ना जो मोटर स्टार्टर मोटरला बसतो तो पुढं जाऊन लॉक झाला असेल, पुढं मागं होतो मग तो चालू होती गाडी, मला वाटलं ते अडकलं असेल,
मी काय केलं, गॅरेजवाल्याकडे नेली आहे का, त्याला म्हणलं ते अडकलं असं तर ते फ्री कर म्हणजे चालू होईल. त्याला पण तसं वाटलं, हा तसं झाला असं. त्यांनी तिथून खोललं, एक साईडने तो कवर खोलला आणि परत खोलून बघितलं, किक बिक लाव मारून बघितली, सगळं करून बघितलं, काहीच नाही झालं. तो म्हणला इंजिन सीज झाला असं, दाव्याची लावली, तिथं लावली. मग पप्पा मलाच वाटते तू दुसऱ्या गॅरेजवर कशी नेली, असं तसं असं तसं. म्हणलं मला वाटलं तसं म्हणून मी नेली, काही गॅरेजवाले पैसे नाही दिले, काय नाही, तसंच आलो ना मी, माझ्याच नावाने ओरडायला लागले. चलो 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 अभि मे फ्रेश होतो, जेवण नाही केलेलं सकाळी, काहीतरी नाश्ता केला होता थोडासा. हां काय खाल्लं, हां सकाळी काय काय मॅगी बनवली ती खाल्ली, दुसरं थंडाई पिलो, आणि तिसरं म्हणजे काय खाल्लं नाही बाहेर, घरी गेलो मामाची. तिथं मामीला म्हणलं भूक लागली, मामीने भात दिला, भात खाल्ला, आणि आता घरी आलो आहे. घरी येऊन आता मी काहीतरी खाईन, काहीच खाल्लं नाही दिवसभर, खाल्लं काही खाल्लं नाही असं काही. आणि चार्जिंग पण ऑलमोस्ट 8% झाली आता. चला बाय बाय. हे बघा हे बघा आपला एडिटिंग सेटअप कसं आहे, कसं आहे, कसं आहे. आणि म्हणजे हा जो आहे ना, हा आपला टाईमलाईन आणि व्ह्यू मॉनिटर, आणि इथं फक्त जे काही इन्स्पेक्टर असतील, जे काही या टाईमलाईन रिलेटेड काही गोष्टी असतील किंवा इफेक्ट रिलेटेड ज्या चेंजेस असतील ते इथं, आणि सगळा सोर्स इथं, म्हणजे मीडिया असेल किंवा काही हे इफेक्ट्स असतील किंवा लायब्ररी, ज्या ज्या काही आपल्याला गोष्टी बघायच्या आणि फक्त बघायच्यात आणि इकडून इकडे घ्यायच्यात, त्या गोष्टी सगळ्या इथं आहेत. आणि ज्या जे काही आपल्याला मेन काम करायचं ते इथं आहे. म्हणजे हे आधी काय असायचं, हे इथं होतं, हे इथं होतं, हे सॉरी मी इकडे दाखवत असतो, 2 मिनिट थांबा, मला आधी मला कॅलिब्रेट होऊ द्या. हां, हे गोष्ट ही जी गोष्ट आहे ना ती एवढ्या ह्याच्यात इथं होती, आणि ही जी इथं एवढी गोष्ट ठीक टाकलीत ना, थांबा हे 2 मिनटं हे घालवतो मी, हे कुठे गेला, हां इकडे. हां ही जी गोष्ट आहे ना ती इथं होती, आणि ही गोष्ट दिसत नव्हती कारण हाईड केली होती. त्यामुळं मग काय व्हायचं, हा एवढा स्पेस जायचा आणि मला एवढा स्पेसच भेटायचा एडिटिंगला. सो आता काय झालं आहे, आता प्रॉपर मोकळा इंटरफेस भेटला आहे, सो मी एडिट करू शकेल. थांबा 2 मिनटं. हां हे जरा लावणं गरजेचं आहे आत्ताच्या काळात, कसं आहे दुसरं लावू का, हां हे लावतो ठीक आहे. सो हे लावणं गरजेचं आहे कारण मी तुम्हाला दिसत नसेल, कारण ही वरती लाईट आहे त्यामुळं. आणि काय विषय माहिती का, आता आज काय जास्त शूट केलं नाही, मूड नव्हता, आणि त्याच्यात ते डिझाईन प्रेझेंटेशनचं टेन्शन, आता काही शूट केलं नाही. सो आय गेस हा व्हिडिओ दोन डेज मिक्स असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल. सो बघू काय आहे ते, जे असेल ते असेल. आणि इथपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक करा, आणि असाच सपोर्ट करत राहा. मला अगदी आहे ना असं कॅमेरा सुरू, कधी कधी काय होतं कॅमेरा सुरू केला की असं वाटतं, असं काही बोलण्यासारखंच नसतं माझ्याकडं. आणि कधी कधी काय होतं कॅमेरा सुरू केला की नुसतीच बडबड करतो. आता ह्याच्यामधलं काय ते मला शिकायला लागेल. कार्तिक बघा कसं झोपलं होतं बघितलं तुम्ही. नाही नाही कट नाही होगा, कट नाही होगा. आणि इथं बघा, इथं पण आम्ही दोघं खेळतोय, डिफॉल्ट मध्ये जाऊन बघितलं असेल तुम्ही शक्यतो ब्लॉग, बंदूक बिंदूक खेळते बघा. थांबा 2 मिनिट हे बघा, हे बघा बंदूक खेळते आम्ही दोघं. आता हा ब्लॉग एडिट करतो पटपट तुमचं ऑर्डर करायला सोडून आणि अपलोड करतो. नाही बोललो.